नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर एडिट्समध्ये। तर आज आपण अशा पद्धतीचा कडक व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायचा हे पाहणार आहोत। तर भावांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी फक्त आणि फक्त काइनमास्टर ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे व ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून फ्रीमध्ये जे आहे ते डाउनलोड करू शकता व जे काही मटेरियल यूज केले आहे त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। तर भावांनो, जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तरी तुम्ही मला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला मेसेजही करू शकता, तेथे मी तुमचा नक्की रिप्लाय देईन। तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायला देखील विसरू नका भावांनो, तेथे आपण सर्व मटेरियल जे आहे ते फ्रीमध्ये जे आहे ते अपलोड करत असतो व जर तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे मटेरियल डाउनलोड करण्याची, जर तिथून तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आपले जे मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता भावांनो। तर भावांनो, आजचा व्हिडिओ खूपच कडक झालेला आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर जर पाहिला नसाल तर नक्की पहा कारण मी कालच अपलोड केला होता पूर्णपणे। तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भावांनो। सर्वात प्रथम काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे व त्यानंतर प्लसवरती क्लिक करून 16:9 अशा पद्धतीचा जो रेशो आहे तो येथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर भावांनो, अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे व यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे मी दोन बॅकग्राऊंड्स दिलेले आहेत, त्यामधील सर्वात प्रथम हे बॅकग्राऊंड जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे व यानंतर पुन्हा मीडियावरती क्लिक करून दुसरे जे बॅकग्राऊंड दिलेले आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर हे बॅकग्राऊंड अशा पद्धतीचे पाहू शकता तुम्ही। तर स्टार्टिंगचे बॅकग्राऊंड जे आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे नेम देखील ॲड करू शकता स्टार्टिंगला, काही प्रॉब्लेम नाही। व यानंतर हे दुसरे बॅकग्राऊंड जे आहे ते हे यामध्ये आपल्याला इफेक्ट जे आहेत ते सर्व जे आहेत ते ॲड करावे लागतील। तर यानंतर आपल्याला सर्वात आधी लेअरवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे, यामधून तुमचा एक कोणताही फोटो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे भावांनो सर्वात आधी। तर इथून मी एक कोणताही फोटो सिलेक्ट करून घेतो। तर भावांनो, मी अशा पद्धतीचा एक फोटो सिलेक्ट करून घेणार आहे, याला क्रॉपिंगवरती जाऊन अशा पद्धतीने क्रॉप करून घेतो फोटो जो आहे तो थोडा व याला सर्वात आधी लास्टपर्यंत अशा पद्धतीने सरकावून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या फ्रेंड किंवा तुमचा देखील फोटो ॲड करून घेऊ शकता जर तुम्ही एडिटिंग शिकायचे असेल तर भावांनो। भावांनो, आपण आपल्या चॅनेलवर मराठीमध्ये एडिटिंग शिकवतो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी सुधारण्याचा प्रयत्न करेन भावांनो। व यानंतर हा जो फोटो आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। सेट करून झाल्यानंतर आपल्याला इथून क्रॉपिंगवरती जायचं आहे। क्रॉपिंगवरती गेल्यानंतर मास्क जो आहे तो ऑन करून घ्या, फिदर जो असेल तो अशा पद्धतीने 30 आसपास ठेवून घ्यायचा आहे भावांनो। व याची साईज थोडीशी आणखीन वाढवून घ्यायची अशा पद्धतीने। तर भावांनो, खूपच कडक फोटो जो आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे भावांनो। तर व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला लेअरवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे व त्यानंतर मीडियावरती आल्यानंतर मी एक PNG दिलेला आहे अशा पद्धतीचा वाघाचा, जो तुम्ही सिलेक्ट करून अशा पद्धतीने व्यवस्थित जी साईज असेल ती तुम्ही लहान मोठी करून घ्यायची आहे भावांनो। व त्यानंतर इथून आपल्याला 3 डॉट दिसत आहे, त्यावरती क्लिक करून सेंड टू बॅक करून घ्या। सेंड टू बॅक करून झाल्यानंतर व्यवस्थित जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे भावांनो। सेट करून झाल्यानंतर ब्लेंडिंगवरती जाऊन ओव्हरलेवरती करून घ्यायचा आहे भावांनो। खूपच कडक लुक आलेला आहे। यानंतर याला देखील एंडपर्यंत सरकावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने करून झाल्यानंतर याला देखील इन ॲनिमेशन जे असेल ते फेड द्या व 0.5 ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर फोटोला देखील इन ॲनिमेशन जे असेल ते फेड करून पूर्णपणे लास्टपर्यंत अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे व त्यानंतर एक 3 सेकंद पुढे यायचं आहे। 3 सेकंद पुढे आल्यानंतर आपल्याला लेअरवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे भावांनो। यानंतर आपल्याला 2 फोटोज ॲड करावे लागतील, तरी तुम्ही तुमच्या फ्रेंडचे किंवा तुमचे कोणाचेही फोटोज जे असतील ते ॲड करू शकता भावांनो। तर यानंतर मी एक 2 फोटोज जे आहे ते ॲड करून घेतो। तर मी अशा पद्धतीचे काही फोटोज आहेत, तर मी हा फोटो एक ॲड करून घेतो भावांनो। हा फोटो आपण येथे ॲड करून घ्यायचा आहे, याला सर्वात आधी क्रॉपिंग करून घेऊयात। आपण क्रॉप करून घेऊयात अशा पद्धतीने। क्रॉप करून झाल्यानंतर याची साईज जी असेल ती अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर इथून आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे। सेट करून झाल्यानंतर याला सर्वात आधी लास्टपर्यंत सरकावून घ्यायचं आहे भावांनो अशा पद्धतीने। तर मी सरकावून घेतलेलं आहे। सरकावून घेतल्यानंतर क्रॉपिंगवरती जायचं आहे, मास्क जो असेल तो ऑन करून बरोबर 30 ठेवायचं आहे। 30 किंवा 29 ठेवू शकता भावांनो। अशा पद्धतीने ठेवून झाल्यानंतर आपला जो 1 नंबरचा फोटो असेल त्यानंतर आपल्याला दुसरा जो फोटो आहे तो ॲड करून घेऊयात येथे। तर लेअरवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे भावांनो। आपण इथून दुसरा जो फोटो असेल तो येथे ॲड करून घेऊयात। तर मी अशा पद्धतीचा एक फोटो आहे तो येथे ॲड करून घेतो। तर याला देखील क्रॉपिंगवरती जाऊन अशा पद्धतीने क्रॉप करून घ्यायचं आहे।
क्रॉप करून झाल्यानंतर भावांनो याला एंडपर्यंत सरकावून घ्यायचं अशा पद्धतीने. सरकावून झाल्यानंतर आपल्याला याची साईज जी असेल ती अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे. साईज वाढवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने साईज जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉपिंगवरती जायचं आहे. क्रॉपिंगवरती गेल्यानंतर मास्क जो असेल तो ऑन करून घ्या. फीदर याला देखील 30 आसपास ठेवून घ्यायचा आहे. 30 किंवा 29 ठेवून शकता. व यानंतर फोटो जे आहे ते व्यवस्थित थोडेसे सेट करून घेऊयात भावांनो. सेट करून झाल्यानंतर येथे आपल्याला एक नंबरचा जो फोटो आहे तो त्यावरती क्लिक करून इथून 3 डॉटवरती जायचं आहे. व 3 डॉटवरती गेल्यानंतर ब्रिंग टू फ्रंट अशा पद्धतीचा 2 नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने फोटो जो असेल तो अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्यवस्थित जे फोटो जे आहेत ते सेट होऊन गेलेले आहेत. त्यानंतर या फोटोंवरती क्लिक करून आपल्याला या फोटोला जो आहे तो इन ॲनिमेशन जे असेल तो आपल्याला एंटर बाय स्लाइड लेफ्ट अशा पद्धतीने द्यायचा आहे. सॉरी, एंटर बाय स्लाइड राईट अशा पद्धतीने द्यायचा आहे भावांनो. व यानंतर दुसऱ्या फोटोला जो असेल तो एंटर बाय स्लाइड लेफ्ट अशा पद्धतीने द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने द्यायचा आहे भावांनो. तर खूपच कडक लुक येतो यामुळे तुम्ही पाहू शकता. तर खूपच कडक लुक आलेला आहे भावांनो या व्हिडिओमध्ये जो आहे तो. व यानंतर इथून 1-3 सेकंद पुढे यायचं आहे. साधारणतः 10 सेकंदावरती यायचं आहे. 10 सेकंदावरती आल्यानंतर लेअरवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे भावांनो. त्यानंतर मी इथे गोल्ड चेनचा आपल्याला एक PNG दिलेला आहे भावांनो जो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचा एक PNG दिलेला आहे. याला आपण इथून रोटेट करून घेऊयात भावांनो. रोटेट करून घ्यायचा अशा पद्धतीने. व इथून सॉरी, तर भावांनो अशा पद्धतीने जी चेन आहे ती आपण इथून थोडीशी रोटेट करून घेऊयात. सर्वात आधी व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. तर इथून मी सेट करून घेतो. तर थोडासा यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो पण अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे. सेट करून झाल्यानंतर इथून क्रॉपिंगवरती जायचं आहे. मास्क जो असेल तो ऑन करून घ्या. फीदर जो असेल तो पूर्णपणे वाढून घ्यायचा आहे किंवा 30 आसपास ठेवून घेऊ शकता भावांनो. तर मी 32 अशा पद्धतीने ठेवून घेतो व साईज थोडीशी वाढवून घेतो अशा पद्धतीने. व यानंतर याला देखील एंडपर्यंत अशा पद्धतीने आणायचा आहे भावांनो. व यानंतर याचा एक डुप्लिकेट बनवून घ्यायचा आहे. डुप्लिकेट बनवून झाल्यानंतर याला अशा पद्धतीने रोटेट करून घ्यायचा आहे. रोटेट करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सेट करून घेतो. तर अशा पद्धतीने साईज थोडीशी वाढवून घेतो व इथून सेट करून घेतो. तर भावांनो सेट करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने सेट करून झाल्यानंतर याला इन ॲनिमेशन जे असेल ती वाईप राईट द्यायचं आहे भावांनो. वाईप लेफ्ट द्या या व डा उजव्या साईडच्या याला वाईप राईट द्यायचं आहे भावांनो. तर दोन्ही याला वाईप लेफ्ट अशा पद्धतीनेच द्यायचं आहे भावांनो. तर तुम्हाला एकदा व्हिडिओ प्ले करून दाखवतो कशा पद्धतीचा कडक लुक येतो यामुळे. व त्यानंतर त्या चेनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनवरती जायचं आहे. व आपल्याला खाली ड्युरेशन दिसत आहे ते आपल्याला साधारणतः 3 अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. व दुसऱ्या देखील चेनवरती क्लिक करून याची देखील ड्युरेशन जी असेल ते 3 सेकंद अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीचा खूपच कडक लुक येतो भावांनो यामुळे. एक नंबरचा कडक लुक आलेला आहे. व यानंतर आणखीन काय आपल्याला इफेक्ट ॲड करावे लागतील तर लेअरवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे भावांनो. व इथून मी काही PNGs दिलेले आहेत जे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर इथून एक बर्थडे PNG दिलेला आहे, हॅप्पी बर्थडे अशा पद्धतीचा, जो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे सर्वात आधी. तर अशा पद्धतीचा व याची साईज जी असेल ती अशा पद्धतीने थोडीशी वाढवून घ्यायची आहे भावांनो. व इथून येते सेट करून घ्यायचा आहे. सेट करून झाल्यानंतर इथून अशा पद्धतीने खिसकावून घ्यायचा आहे भावांनो. अशा पद्धतीने खिसकावून झाल्यानंतर याला इन ॲनिमेशन जे असेल ते फेड करायचं आहे भावांनो. फेड करून झाल्यानंतर पुन्हा लेअरवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. व एक नेम आपल्याला तयार करून घ्यावे लागेल. तर मी हा फॉन्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे भावांनो, जो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. व अशा पद्धतीने साईज आहे ती वाढवून घेतो थोडीशी. व इथून सेट करून घेतो अशा पद्धतीने. सेट करून झाल्यानंतर इथून अशा पद्धतीने सेट करून झालेला आहे भावांनो. व याला इन ॲनिमेशन जे असेल ते रबर स्टॅम्प द्यायचं आहे भावांनो. तर खूपच कडक लुक येतो यामुळे. तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो भावांनो. तर कशा पद्धतीचा कडक लुक आलेला आहे. वेळेला इन ॲनिमेशन जे आहे ते रबर स्टॅम्प द्यायचं आहे. रबर स्टॅम्प दिल्यानंतर लेअरवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर भावांनो इथे एक स्पेशल इफेक्ट दिलेला आहे भावांनो अशा पद्धतीचा, जो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करून झाल्यानंतर इथून सेट करून ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे. सर्वात आधी स्क्रीन करून झाल्यानंतर व्यवस्थित जो आहे तो सेट करून घ्या भावांनो. सेट झाला नसेल तर आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे भावांनो. तर खूपच कडक लुक येतो. तर याला त्या व्हिडिओवरती क्लिक करून क्रॉपिंगवरती जायचं आहे. मास्क जो असेल तो ऑन करून घ्या. फीदर जो असेल तो पूर्णपणे वाढवून घ्यायचा आहे भावांनो.
जो व्हिडिओ आहे तो मॅच होऊन जाईल आपल्या व्हिडिओशी, किंवा याची साईज देखील तुम्ही वाढवून घेऊ शकता भाऊनो या व्हिडिओची। तर अशा पद्धतीने साईज आहे ती वाढवून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर ते आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे। तर खूपच कडक लुक येतो यामुळे। व यानंतर आपल्याला लेअरवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। इथून आपल्याला दोन फोटोज ॲड करावे लागतील भाऊनो, तुम्ही तुमचे किंवा फ्रेंडचे देखील ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर या फोटोजवरती क्लिक करून इथून मी एक दोन फोटोज जे आहे ते सिलेक्ट करून घेतो भाऊनो। तर यापैकी मी एक अशा पद्धतीचा एक फोटो, सॉरी हा नाही, अशा पद्धतीचा जो फोटो आहे तो इथे मी ॲड करून घेतो। व ॲड करून झाल्यानंतर इथे सेट करून घेतो, साईज थोडीशी लहान करून घ्यायची आहे। व इथे सेट करून घेतो, सेट करून झाल्यानंतर याला पूर्ण व्हिडिओपर्यंत खिसकावून घ्यायचं आहे। खिसकावून घेतल्यानंतर इन ॲनिमेशन जे असेल ते एंटर बाय स्लाईड राईट अशा पद्धतीने द्यायचं आहे भाऊनो। व याला ड्युरेशन जी असेल ती 2 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायची आहे, किंवा 1.5 वरती ठेवून घेऊ शकता। व यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे, जिथे आपण फोटो ॲड केला होता तिथे। व यानंतर दुसरा फोटो जो असेल तो इथे आपल्याला ॲड करून घ्यावा लागेल। तर इथून मी अशा पद्धतीचा जो फोटो आहे तो ॲड करून घेतो। सर्वात आधी याची साईज जी असेल ती पहिल्या फोटोसारखी सेम करून घ्यायची आहे, तर थोडीशी वाढवून घेतो। तर अशा पद्धतीने इथे सेट करून घेतो, सेट करून झाल्यानंतर याला देखील पूर्ण व्हिडिओपर्यंत खिसकावून घ्यायचा आहे। व याला इन ॲनिमेशन जे असेल ते एंटर बाय स्लाईड लेफ्ट अशा पद्धतीने द्यायचं आहे। व याची देखील डी ड्युरेशन आहे जी तुम्ही पहिल्या फोटोला ठेवली होती तीच ठेवून घ्यायची आहे भाऊनो, व्यवस्थित जे आहे ते ड्युरेशन जे आहे ते ठेवायचे आहे। तर भाऊनो आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे। तर खूपच कडक लुक येतो यामुळे। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने करायचा आहे भाऊनो, एक नंबरचा व्हिडिओ झालेला आहे कडक। तर भाऊनो कशा पद्धतीचा कडक लुक आलेला आहे व्हिडिओमध्ये। व यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर इथून आपल्याला एक थंडरचा जो व्हिडिओ आहे तो इथे ॲड करावा लागेल अशा पद्धतीचा। याला फुल टू स्क्रीन करून घेतो, ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन करून घेतो भाऊनो। व इथून आपल्याला स्टार्टिंगला फक्त 6 सेकंदापर्यंत हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो इथून डिलीट करून घेतलेला आहे मी भाऊनो। अशा पद्धतीचा आपल्याला खूपच कडक लुक आहे स्टार्टिंगला। स्टार्टिंगला यामध्ये तुम्ही तुमचे नेम देखील ॲड करू शकता। तर भाऊनो अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्यानंतर आणखीन एक आपल्याला इथे इफेक्ट ॲड करावा लागेल। तर 6 सेकंदानंतर दुसरा व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर भाऊनो अशा पद्धतीचा जो व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घेतो। याला फुल टू स्क्रीन करून ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचा भाऊनो। तर आपल्याला अशा पद्धतीने जो आहे तो पाहायला मिळणार आहे। तर एक नंबरचा कडक लुक आलेला आहे भाऊनो, तुम्ही पाहू शकता एक नंबरच लुक आलेला आहे व्हिडिओमध्ये। जर भाऊनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भाऊनो। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, मागील काही व्हिडिओजमध्ये थोडासा रिस्पॉन्स कमी आलेला आहे भाऊनो। तर खूपच कडक लुक आलेला आहे व्हिडिओमध्ये जो आहे तो। यामध्ये तुमचे NSB जिथे लिहिलेले आहे त्या पद्धतीचा जो फॉन्ट आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे भाऊनो। तर खूपच कडक लुक आलेला आहे। यानंतर आपण इथून सॉन्ग जे आहे ते ॲड करून घेऊयात। यामधले तुम्ही कोणते एक सॉन्ग ॲड करून घेऊ शकता। तर मी इथून एक सॉन्ग ॲड करून घेतो अशा पद्धतीचे। तर सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे भाऊनो। यामध्ये तुमचा तुम्ही लोगो देखील ॲड करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही भाऊनो। तर मी लोगो वगैरे काही ॲड करणार नाही आहे। तर भाऊनो हा व्हिडिओ इथून आपण एक्सपोर्ट करून घेऊयात। तर भाऊनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा। तसेच आपण इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला विसरू नका, तेथे देखील आपण रोज नवीन व्हिडिओज अपलोडच करत असतो भाऊनो। तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।